करशे काय तू मनात बगड़ांची माळ फुले अजूनी अंबरा। वाह वाह सर, कुठपर्यंत आली तयारी? सर ऍड फिल्मचा स्टोरी बोर्ड तयार करून झालाय। अरे वा, एवढं झालं सुद्धा? हा, 3 मिनिटाची तर फिल्म आहे सर। काय हे 3 मिनिटाची फिल्म? अरे आमच्या काळी एक एक गाणं 10-10 मिनिटाचं असायचं। किती छोटं झालंय ना जग। म्हणजे बघ ना, शॉर्ट फिल्म सारखं जगणंही छोटं आणि जगण्यातला आनंदही छोटा। सगळीकडे नुसता शॉर्टकट। अरे काय हे 3 मिनिटाची फिल्म आणि 30 सेकंदाचं जिंगल? हा पण सर, ते पण एक चॅलेंज आहे ना। म्हणजे बघा ना, गाण्यामध्ये तुम्हाला काही मिनिटाचा टाइम स्पॅन तरी मिळतो, पण जिंगल मध्ये तुम्हाला 30 ते 40 सेकंदात तुमचा आशय प्लस विषय लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो। सो मला वाटतं ते जास्त चॅलेंजिंग आहे सर। काय नीरव, तू म्हणतोस ते एका दृष्टीने बरोबर आहे। म्हणजे बघ ना, शास्त्रीय गायकाला जसं सुरांवर पक्की हुकमत पाहिजे, तसंच फिल्मी गायकाला सुद्धा सुरांवर पक्की हुकमत पाहिजे। सर हे बघा ना, जिंगलसाठी शब्द पण लिहून तयार झालेत, एकदा बघून घ्या। बघू। मॅडम, मसाज बॉल बद्दल काय सांगाल तुम्ही? मसाज बॉल वेगवेगळ्या आकाराचे असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे असतात। म्हणजे अगदी गोल्फ बॉलच्या आकारापासून ते मोठ्या आकारापर्यंत मसाज बॉल बाजारात उपलब्ध आहेत। हो हो, बरोबर आहे तुमचं। पण या मसाज बॉल बद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे रोज तुम्ही घरातली कामं, मग कॉलेज, लेक्चर, अशा सगळ्या कामांनी थकून जात असाल। थकून जाते म्हणजे? अगं पार पिट्ट्या पडतो माझा। म्हणजे बघ ना, सकाळी स्वयंपाक करायचा, आशयाचा अभ्यास घ्यायचा, लेक्चरची तयारी करायची, मग लेक्चरसाठी धावपळत कॉलेजमध्ये जायचं, पुन्हा संध्याकाळी घरी आलो की तेच। म्हणजे खूप दमछाक होते ग माझी। हो, मी समजू शकते, खूप दमछाक होते तुमची। पण मग या मसाज बॉलचा तुम्हाला काही फायदा झालाय का? हो हो हो, खूप खूप फायदा झालाय हा मला या मसाज बॉलचा। म्हणजे या मसाज बॉलमुळे खूप रिलीफ मिळतो मला। पाहिलं ना, आपल्या कॉलेजच्या मॅडमना सुद्धा या मसाज बॉलचा खूप चांगला अनुभव आलाय। सो तुम्ही सगळ्यांनी घ्या हा मसाज बॉल। मसाज बॉल झालं ताई। थँक्यू मॅडम, तुमची खूप मदत झाली मला। थँक्यू सो मच। मला नंतर दाखव शूट कसं झालंय ते। अगं बाई, खूप उशीर झाला ग मला। चल मी निघते, मला बरीच काम आहेत। हा पण मला नंतर शूट नक्की दाखव। चल बाय। चला शूटिंग गेल्याची फीस द्या। फी किती? 500 MB रिचार्ज। 500 MB एवढ्या डेटाचं करणार काय असं रे? नवा गेम आलाय, डाउनलोड करणार आहे। हो का, नवीन गेम डाउनलोड करायचा आहे। मग 500 MB कशाला? चांगला 1 GB रिचार्ज करते तुला, चालेल? अरे एक नंबर काम केलंस तू माझं। थँक यू सो मच। खरंच काढी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस। काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला। क्लच वर पाय ठेवते ना गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर। इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते गाडीचं। स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे। बास हा, खूप झालं। मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका। तू पण इथे लपली आहेस? हो, मी काही पाल नाहीये, भिंतीला चिकटून राहिला। व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत, मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं। व्हॉट्स इट? नाही सॉरी, इट्स ओके। हे
अरे थँक यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस. मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. हो चल